आम आदमी पार्टी की ओर से शनिवार को नागपुर महानगर पालिका और OCW के विरोध में शहर के संविधान चौक पर आंदोलन किया गया। पार्टी का यह कहना है कि मनपा के सत्ता पक्ष ने नागपुर की जनता को पानी साथ ही शुद्ध पानी का वादा किया था, मगर यह वादा अभी तक पूरा नहीं हुआ। इसलिए मनपा और OCW को याद आना चाहिए वो वादा, इसलिए यह आंदोलन किया जा रहा है। आइए डालते हैं एक नजर। 30% आबादी को टैंकर के माध्यम से पानी दिया जा रहा है और यह उस समय है जब नागपुर में पानी की जो साफ करने की जो क्षमता है 655 MLD पानी रोज नागपुर शहर के अंदर सप्लाई होता है साफ करके, और जबकि नागपुर की जनसंख्या 30 लाख है। अगर 30 लाख लोगों को 150 लीटर, जो पूरा वर्ल्ड का स्टैंडर्ड है कि 150 लीटर एक आदमी को एक दिन के लिए सफिशियंट होता है, तो 4.5 लाख MLD में नागपुर के लोगों को भरपूर पानी मिल सकता है। जबकि 655 MLD पानी आने के बाद भी 30% आबादी को आज टैंकर के ऊपर निर्भर रहना पड़ रहा है। एक आंकड़े के अनुसार 300 MLD पानी का बिलिंग सिर्फ OCW कर पा रही है, तो बाकी 270 MLD पानी कहाँ जा रहा है ये OCW बताए, ये भाजपा की सरकार बचाए, भाजपा की सत्ता बताए, और ये NMC के अधिकारी बताए कि 270 MLD पानी कहाँ जा रहा है। ये 270 MLD पानी होता कितना है, 27 लाख लोगों का 100 लीटर पानी OCW चोरी कर रही है। ये मैं 27 लाख लोगों का 100 लीटर पानी, रोजाना पानी OCW चोरी कर रही है, पानी कहाँ जा रहा है OCW के पास कोई हिसाब नहीं है। पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही आत्ता ऐकला, त्याचं कारण कृत्रिम प्रॉब्लेम जास्त आहे, टेक्निकल आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही आहे। नागपूर शहरामध्ये मुख्य 5 वर्ष मुख्यमंत्री होते, आत्ता जे देवेंद्र फडणवीस आहेत ते साऱ्या महाराष्ट्रात पाण्यासाठी मोर्चा काढत आहेत। आमच्या इथं मराठवाड्यामध्ये परवा औरंगाबादला त्यांनी मोर्चा काढला, त्यांच्या मतदारसंघात पाणी मिळत नाही, त्यातल्या नागपूरच्या लोकांना पाणी मिळत नाही, ते बाकीच्या ठिकाणी ओरडत फिरत आहेत पाणी द्या म्हणून। खरं म्हणजे इथं पाणी उपलब्ध असलेल्या जी यंत्रणा आहे त्याचा वापर केला तर दरवर्षाला 15,000 लिटर जरूरतमंद म्हणजे आवश्यक असलेल्या लोकाला आपण पाणी देऊ शकतो, मोफत पाणी देऊ शकतो। नागपूरला टँकरमुक्त करायचं असेल ते वाया चाललेलं पाणी किंवा चोरलेलं पाणी कुठे जातं ह्याचा शोध लावल्यानंतर टँकरमुक्त नागपूर होऊ शकतं, प्रत्येक घरामध्ये शुद्ध पर्याप्त पाणी पुरवठा करता येऊ शकतो। कारण दिल्लीनं हे करून दाखवलं आहे, म्हणजे हे काय हायपोथेटिकली उगाच कथा नाही आहे, तर दिल्लीनं फुकट पाणी देऊन सुद्धा प्रॉफिटमध्ये बोर्ड आलेलं दाखवलं आहे, सर्व खराब मीटर आहे। आम्ही सत्तेवर येण्यासाठी आता निवडणूक लढणार आहोत आणि ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये करून दाखवलं, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने 20,000 लिटर पाणी महिन्याला मोफत देण्याची योजना आणली, तरीही वॉटर डिपार्टमेंट इथलं प्रॉफिटमध्ये आहे। यानंतर नागपूरला सुद्धा आम्ही सत्तेवर आलो तर 15,000 लिटर महिन्याला प्रत्येक फॅमिलीला मोफत पाणी देऊ, शुद्ध पाणी देऊ, प्रत्येक एरियामध्ये पाईपलाईन टाकू, टँकर माफिया राज समाप्त करू आणि लोकांच्या घरी शुद्ध सगळ्यांना पाणी मिळेल याची व्यवस्था करून कंपनीचंही ऑडिट करू। कंपनी जर ऐकत नसेल आणि खोटारडी असेल तर कंपनीचा कॉन्ट्रॅक्टसुद्धा कॅन्सल केला जाईल, परंतु नागपूरला चांगलं पाणी आणि कमीत कमी पैशामध्ये याची व्यवस्था केली जाईल। जनतेचा पैसा कुठेही 1 रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही याची खबरदारी आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे घेईल, हीच आमची आजची घोषणा आहे।